तुम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना रुपेश दिनेशचंद्र वडगावकर मी प्रभाग क्रमांक 12D मधून निवडणूक लढवत आहे. मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. 10 वर्ष झाले मी कामोठ्या शहरामध्ये कामोठ्या कॉलनी वसाहतीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतो आहे आणि गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये बरेचसे काही सामाजिक उपक्रम मी केलेले आहेत. जसं सोसायटी वाईज फ्री मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प घेणे, गोरगरिबांना फ्री ऑफ मेडिसिन्स देणे, त्याच्यानंतर बऱ्याचशा शाळकरी विद्यार्थ्यांचे म्हणजे शाळेमध्ये जाऊन फ्री मेडिकल कॅम्प घेणे, म्हणजे बऱ्याचशा ज्या ॲक्टिव्हिटी त्या फक्त मी माझ्या फील्डमध्येच केलेल्या आहेत असं आहे. आणि बऱ्याचशा वेळ मी थंडीच्या दिवसांमध्ये एक माझ्याकडून सोशल ॲक्टिव्हिटीमधून मी बऱ्याच वेळेस थंडीच्या दिवसांमध्ये चादरी वाटलेल्या आहेत, शॉल आणि रजई वाटलेली आहे, अन्नदान केलेलं आहे शिर्डीला. महत्त्वाचं इथे बऱ्याचशा अशा समस्या आहे की ज्याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आजवर आजपर्यंत. सगळ्यात पहिलं रिक्षाच्या समस्या की या ठिकाणी रिक्षा आणि सिटी बसेसच नाही आहेत. रिक्षा करून जावं लागतं आणि रिक्षाचे बरेचसे चार्जेस लोकांना पे करावं लागतात. दुसरी समस्या म्हणजे इथे विरंगुळा केंद्र नाही आहे, इथे गार्डन्स नाही आहे. संध्याकाळच्या लहान मुलांना घेऊन आणि जी वयोवृद्ध लोक आहेत ती कुठेच जाऊ शकत नाही अशी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात याच्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक सरकारी रुग्णालय नाही आहे. ज्या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना की कमी खर्चांमध्ये बऱ्यापैकी चांगलं आरोग्यासाठी लोक जर आजारी असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपली तब्येत चेकअप करू शकतात. शतशः आभारी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि यानंतर उद्धवजी त्यांच्या आशीर्वादाने त्यांना नतमस्तक होऊन उद्धवजी साहेबांनी मला जे तिकीट दिलं, मला जी एक उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि तीच जबाबदारी माझ्यावर जी एकनाथजी शिंदे आणि आदेश बांदेकर साहेबांनी जी दिली त्याला मी पूर्णपणे पार करेल. या येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये म्हणजेच 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जीवाचा रान करून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. शिवसेनेचा एक अधिकृत उमेदवार म्हणून आमचा जो पॅनल आहे या पॅनलमध्ये आम्ही 4 उमेदवार आहोत. या 4ही उमेदवार म्हणून आम्ही जो प्रचार करतोय तर प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचून शिवसेनेची एक भूमिका काय आहे, म्हणजे आत्ताची काय आहे आणि याच्यानंतर काय राहणार हे आम्ही स्पष्ट करणार. आणि वसाहतीसाठी म्हणजे कामोठेकरांसाठी आमचे किती प्रयत्न आम्ही आणि किती कार्यक्षम आहोत आपण हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या कामोठ्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. लक्ष त्या पाण्याचा प्रश्नही आम्ही म्हणजे म्हणतात ना जो काही तज्ज्ञांचे सल्ले घेऊन आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. कामोठेवाशांना 2-2 दिवसानंतर 1/2 तास पाणी मिळतं. पिण्याच्या पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे तर तो आम्ही बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी मोफत म्हणजे रोजगार हमी योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासाठी नवीन नवीन म्हणजे म्हणतात ना कुशल उपक्रम आम्ही स्टार्ट करू. व्यावसायिक मार्गदर्शन आम्ही स्टार्ट करण्याच्या उद्देशात आहोत. आता नवीन नवीन गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम आहेत तरुणांसाठी, होतकरू मुलांसाठी की जे आपल्या पायावर उभं राहून स्वतःचे व्यवसाय चालू करू शकतात, तर आम्ही त्याच्यासाठी उपक्रम राबवण्याचा फार फार मोठा एक आमचा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं एक म्हण होतं की बाबा तुम्ही नोकरी नका करू, तुम्ही स्वतःचा एक धंदा करा आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. लक्षात तर त्यांनी दिलेल्या शिकवण्यावर आम्ही पुढे चालण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच मार्गावर आम्ही तरुणांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशात आहोत. सगळ्यात पहिले नागरिकांना किंवा आपल्या कामोठेकरांना एकच म्हणजे एकच मला सांगायचं आहे की बाबा तुम्ही उमेदवार ज्यावेळेस तुमचा प्रतिनिधी ज्यावेळेस तुम्ही निवडता आहात तर त्यावेळेस त्याचं शैक्षणिक पात्रता, त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आणि त्याने केलेलं आजपर्यंत सोशल वर्क ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही कन्सिडरेशन करायलाच हवं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याची शैक्षणिक पात्रता. हा नागरिक जो तुम्ही कोणी उमेदवार निवडणार हा तुमचं प्रतिनिधित्व करणारा असणार हवा. त्याला म्हणजे तो तुमच्यातला हवा. तुमच्यातला जे काही समज गैरसमज जे काही तुमच्या समस्या आहेत त्यांना तो जाणणारा हवा. लक्षात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नुसता पैशांचा पाऊस पडून उमेदवार निवडून नका देऊ असं एक माझं एक म्हणणं आहे अशी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापेक्षाही फार महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याच्यासोबत बसून आपल्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे प्रयत्नशील असायला हवा तो उमेदवार. अशा दिवशी माझं एकच आव्हान आहे नागरिकांना की त्यांनी एक
चांगला तडफदार नेता, त्याने शैक्षणिक पात्रता असलेला नेता आणि आपल्या समस्या सोडवणारा नेता तुम्ही आपला एक प्रतिनिधित्व निवडा. आणि त्यासाठी मी एकच म्हणेल की शिवसेनेने आम्हाला जी जबाबदारी दिली आहे, बाळासाहेब ठाकरेंनी किंवा उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला जी जबाबदारी सोपवली आहे, त्यांना कुठेतरी मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि मराठी माणसांना वर न्यायचं आहे. त्यासाठी मी एकच म्हणेल की बा तुम्ही शिवसेनेला मतदान करा. पूर्णचे पूर्ण पॅनलमध्ये निवडून आणण्यासाठी तुम्ही फक्त प्रभाग आपलं फक्त शिवसेनेला मतदान द्या, धनुष्यबाणाला मतदान द्या.